नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स. शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची, खासदार कोण हवा, शिवाजी आढळराव की विद्यमान खासदार अमोल कोल्हे. आपण आज आळेफाटा परिसरामध्ये आहोत. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचं आपण म्हणणं घेतोय. शेवटी लोकांना कोण खासदार पाहिजे, लोकांचं कोणाबद्दल काय मत आहे, शिवाजीराव आढळराव शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, त्यांचं चिन्ह बदललेलं आहे, विद्यमान खासदार यांच्याकडे सुद्धा यावेळेला घड्याळ चिन्ह नाही, हे चिन्ह आता आढळरावांना गेलेलं आहे, याचा काही फटका उमेदवारांना बसेल का? विद्यमान खासदार मतदारसंघामध्ये न फिरल्यामुळे त्याचाही त्यांना काही फटका बसेल का? शेतकऱ्यांची बाजू घेतल्यामुळे ते काही प्लसमध्ये राहतील का? हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये आपण ना कोणाला बदनाम करत, ना कोणाची बाजू घेत, ना आपल्याला कोणाला दुखवायचं. जनतेचं मत काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. आपल्यासोबत गणेशराव गुंजाळ आहेत. गणेशराव, आता जय महाराष्ट्र का जय राष्ट्रवादी? सध्या जय आम्ही सध्या जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्रच आहोत. याला काय म्हणजे महायुती? महायुती म्हणून आम्ही मूळचेच आम्ही शिवसैनिक आहोत. आता मूळचे शिवसैनिक म्हणजे शिवसेना दोन आहेत. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेबरोबर आहोत. मूळचे शिवसैनिक आम्ही बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहोत. आता मूळचे शिवसैनिक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत की एकनाथ शिंदेसोबत? आम्ही शिवसैनिक आहोत. आम्हाला जो माणूस चांगला वाटतोय आम्ही त्याच्यासोबत आहोत. चांगला माणूस कोल्हे की आढळराव? आढळराव पाटील. याला कारण असे वाणी साहेब, तुम्ही पण प्रथम तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे का? तुम्ही इतके छान छान विषय मांडता आणि खरोखर तुमचे जे विषय असतात ते योग्य असतात. याला कारण असे की शिवाजी आढळराव पाटील हे पहिल्यापासून शिवसेनेत होते. त्यांनी ह्या नाही पहिल्यापासून नाही, ते पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. जेव्हापासून आम्हाला आठवत 20 वर्ष जेव्हापासून आम्ही आलो, साधारणतः आम्ही 7-8 आम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये आलो, तेव्हापासून आम्ही शिवसेनिक म्हणून आलो. शिवसेनेबद्दल असा प्रचंड आवड, आम्ही शिवसेनिक म्हणून आलो. तेव्हापासून आम्ही खासदारांना पाहतोय. त्यांनी या पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पवार साहेबांचा हा बालेकिल्ला मांडला जात असताना आढळराव पाटलांनी जवळपास 3 वेळा मतदारसंघा काबीज करून जो सर्व भागामध्ये शिवसेना वाढवलेली, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे आणि म्हणून आम्ही आढळराव पाटलांबद्दल बरोबर आहोत. आता मला एक सांगा, शिवाजीराव आढळराव शिवसेनेमध्ये होते, ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. अजित पवारांच्या दादागिरीला आम्ही कंटाळलो, आमच्या शिवसैनिकांना सुखाने जगू द्या असे म्हणणारे शिवाजीराव आढळराव आज त्यांना अजित पवारांच्या सोबत जावं लागतंय, हातामध्ये घड्याळ बांधावं लागतंय. काय समजायचं, ही राजकीय ऍडजस्टमेंट का महायुतीमुळं ही जागा राष्ट्रवादीला गेल्यामुळं केलेला तह? वाणीसाहेब कसं आहे माहिती का, तुम्ही आता गेल्या वेळची टर्न पहा, 2019 कोल्हे साहेब राष्ट्रवादीमध्ये होते, शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले. नाही नाही, शिवसेनेत होते, त्यांना त्यांची काहीतरी नाराजी वाढली शिवसेनेत. ते त्यावेळेस आता त्यावेळेस काय नाही बोलत, तर व्हिडिओ सगळे सेव आहेत. कोणाचे? कोल्हे साहेबांचे. शिवसेनेवर टीका केली, शिवसेनेत तुम्हाला मान्य नाही, मी शिव चाललो म्हणून ते राष्ट्रवादीत आले. आता ही त्या वेळची परिस्थिती त्याला कारणीभूत असते. आणि आढळराव पाटलांचं ज्यावेळेस आढळराव पाटील शेवटपर्यंत सांगत होते का, मी शिवसेना, मला जो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आपला निर्णय देतील मी शिवसेनेशी बांधील आहे. परंतु आता हा वाटपामध्ये मतदारसंघ गेला, परंतु हे सर्वांना माहीत आहे की शिवाजी आढळराव पाटील हे खरोखर कामाचं व्यक्तिमत्व आहे, हे अजितदादांना माहीत आहे, फडणवीस साहेबांना माहीत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा माहीत आहे. त्यामुळे सरासरतिकांनी विचार केला की आपल्याला जर या मतदारसंघामध्ये जर आपला उमेदवार पाहिजे असेल तर आपल्याला शिवाजी आढळरावशिवाय पर्याय नाही. जागा कुठं कोणाला गेली याच्या आपण याच्यावर बोलणारे इतके मोठे व्यक्तिमत्व नाही, परंतु शिवाजी आढळराव पाटलांचा असणारा संपर्क किंवा त्यांनी केलेली कामं, त्यांचा असलेला जनतेची टच किंवा ते शिवसेनेकाले सुद्धा केलं काम, हे सर्व जनतेला माहीत असल्यामुळं कदाचित हा 3 नेत्यांनी एकत्र होऊन घेतलेला निर्णय असेल असं आम्हाला वाटतं. आता मला एक सांगा, शिवाजी आढळराव सर्वसामान्य माणसाला जपतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, इथपर्यंत सगळं खरं आहे, परंतु अनेक वेळेला अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून पण जातात. उदाहरणार्थ सध्याच्या भाजपच्या नेते आशाताई बुचके यांना शिवसेनेमधून काढून टाकण्यामध्ये शिवाजीराव आढळराव यांचा सिंहाचा वाटा होता अशी चर्चा होते. अनेक कार्यकर्ते दुखवले, राम गावडे वगैरे, त्याचा फटका बसणार नाही? आता कसे माहिती वाणी साहेब, आढळराव पाटील साहेब हे एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आहे. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, कोल्हे साहेब कुठे होते, कुठे गेले किंवा कोणत्याही पक्षातला कार्यकर्ता, आता हे राजकीय वातावरण सध्या असं आहे, याच्यामध्ये पक्षविरहित राजकारण सध्या वेळ आलेली आहे. लोकांना जो माणूस चांगला वाटतो त्याच्यावर ते ठामपणे राहतात. आता कोण कसं नाराज कोण का, ते आता आढळराव पाटलांना म्हणजे ते त्यांच्यामुळे आले कोणामुळे झालं हे आपल्याला तरी माहीत नाही, परंतु आढळराव पाटील हे सर्वसमावेशक नेते आहेत. त्यांनी मला वाटत नाही व त्यांच्यामुळे कोणाला त्यांनी असं डायरेक्ट हे केलं असं किंवा काय केलं असं, पण आढळराव पाटील खूप छान व्यक्तिमत्व आहे, ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत.
आता मला सांगा, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे हे एकनाथ शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे कागदोपत्री असलेले शिवसेनेचे त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली शिवसेना म्हणून, त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके आहेत, हे दोन्ही नेते काही प्रमाणात दुखावलेले आहेत, ते आढळांचं काम करतील 100% करतील। शेवटी हा निर्णय जो होणार आहे हा महायुतीतून निर्णय होणार आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बसून निर्णय घेणार आहेत। त्यावेळेस आता अजून वातावरण आता सध्या काय गाव भेट दौरे चालू आहेत, हे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि नाराजी मला असं वाटत नाही, कुणाची नाराजी नाही, कारण सगळ्यांनी खासदार साहेबांवर काम केलेलं आहे, त्याच्यामुळं खासदार साहेबांनी त्यांना किती पद संधी दिली असेल किंवा नसेल दिली यात आपण जाऊ शकत नाही, किंवा आपल्याला माहीत पण नाही, परंतु त्यांनी खासदार साहेबांचं काम पाहिलं असेल आणि खासदार साहेबांनी सुद्धा त्यांच्यावर काम केले, त्याच्यामुळे नाराजी मला तरी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा शिवसेनेला वाटत नाही का ती नाराजी अशी काही राहील म्हणून वाटत नाही। आता 2-4% किंवा 5% नाराजी ती राहू शकते, शेवटी काही लोक कशी इकडे मानणार असतात तिकडे मानणार असतात, तेवढी नाराजी राहू शकते, परंतु त्याचा काय फारसा फरक पडणार नाही, कारण आढळराव पाटील हे आता एका वेगळ्या उंचीवर गेलेले आहेत आणि लोकांना वरती जर मोदी साहेब पाहिजे असतील तर लोकांना माहिती आपल्या खाली ह्या महायुतीला सपोर्ट केला पाहिजे। विद्यमान खासदार अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव, विद्यमान खासदारांचा मतदारसंघामध्ये एक फेरी त्यांची झालेली आहे, अजून तुम्ही किती जागेवरच घुटमळत आहे? नाही असं काही नाही, आढळराव पाटील साहेब सुद्धा गेली 5 वर्ष लोकांच्या संपर्कात आहेत आणि मला वाटतं त्यांची 5 वर्षात ते सर्व भागात जाऊन राहिले, तशी आता कोल्हे साहेब आता या दोन महिन्यात जास्ती वाढलेले आहेत ते, पण याच्या आधी ज्यावेळेस निवडून गेल्यापासून त्यांनी किती मतदारसंघ गेले किंवा किती मतदारसंघापर्यंत पोहोचले हे अजूनपर्यंत कुणाला माहीत नाही। आता जस्ट ते 2 महिने झालेत, आता शेवटी निवडणुका आल्या म्हणून ते जनतेमध्ये आहेत, त्याच्यामुळं असं काही नाही आणि खासदार साहेब हे लोकांच्या हृदयापर्यंत पहिले जाऊन पोहोचलेले आहेत, त्याच्यामुळे फेरीचा असं म्हणजे अमोल कोल्हे शिवाजी आढळराव पाटील माजी खासदार आहेत, माजी खासदार जरी असतील अजून जनता त्यांना, तुम्ही खासदार खासदार म्हणल्यामध्ये विद्यमान खासदार कोल्हेंना लागू होतो ना? आम्ही शिवाजी आढळराव पाटलांना खासदारच म्हणतो, कारण असं आहे कारण तेच जनतेमध्ये होते, त्यांनी जनतेची कामं केली, गेली 5 वर्ष खासदार नसताना। अजून काय पाहिजे? विद्यमान खासदार, विद्यमान खासदार आता सगळे तुम्ही जनता ऐकताय तुम्ही, आता विद्यमान खासदार साहेब फक्त पवार साहेब आहेत, आता पवार साहेब हे आपले म्हणजे आपण त्यांना मानणारे कार्यकर्ते आहोत, शेवटी पवार साहेबांची एक वेगळी उंची आहे, परंतु पवार साहेब जर सोडले तर अमोल कोल्हेंचं काय, कोल्हे साहेबांचं काय? गेल्या वर्षी अमोल कोल्हेंचं कर्तृत्व नाही, कर्तृत्वाचा विषय नाही, त्यांनी जे काम नाही केलं त्याचा विषय सुद्धा। आता मी ग्रामपंचायत सदस्य, उद्या जर मी जनतेमध्ये गेलो नाही आणि जनतेची कामच जर नाही केली तर गणेश गुंजा किती चांगला आहे, गणेश गुंजा प्रत्येकाचा समजा चांगला उपयोग नाही, तो किती लोकांमध्ये जातो, तो किती लोकांची कामं करतो, कोणा कोणाचे फोन घेतो किंवा कोणाला कोणाला कुठे सपोर्ट करतो, हे सगळ्या गोष्टी महत्वाचं। नुसतं मी खासदार झालो आणि मी संसदेच भाषण मांडली, तुम्ही आता मगाशी म्हणल्याप्रमाणे भाषण मांडली ती साहेब आढळराव पाटलांची भाषणं आम्ही गेली अनेक वर्ष ऐकत आहोत, आढळराव पाटलां सुद्धा शेतकऱ्यांविषयी अनेक भाषणं तुम्ही आजही युट्यूबला उघडून बघा, शेतकऱ्यांनी कांद्याचे प्रश्न मांडले असतील, सगळे प्रश्न सुद्धा आढळराव साहेबांनी मांडलेले आहेत। आता गेल्या वेळची निवडणूक कशी झाली, गेल्या वेळची निवडणूक समजा आता तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे खासदार साहेबांची कामं म्हणजे माजी खासदार आढळराव पाटलांची कामं कोणती, तर पुणे नाशिक असं किंवा रेल्वे सगळ्या मंजुरी आपल्याला माहिती आहेत, हे 19 सगळ्या मंजुऱ्या आहेत, बायपासच्या मंजुऱ्या म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधीच्या का नंतरच्या? सगळ्यांच्या आधीच्या निवडणुका आहेत। आता ते काय थोडस ग्लॅमरस युग हिरो असल्यामुळे थोडस त्यावेळेस ती छत्रपती संभाजी महाराजांची मालिका चालू होती, त्यामुळे ते थोडस नाही म्हणलं तरी तो प्रभाव पडलेला आहे, परंतु आता मी काल पुण्यावरून आलो वाणी साहेब, जो आढळराव साहेबांना फटका गेल्या निवडणुकीला का बसला, तो आपण नाशिक फाटा ते खेडपर्यंत येतो, वाणी साहेब काय परिस्थिती आजची, प्रचंड ट्रॅफिक, मी काल ट्रॅफिक मध्ये आम्ही स्वतः अडकलो होतो, मग जनतेला हे कळत नाही का बाबा, जनतेने यांना कार्ड उघडून दिलं होतं, ठीक आहे आढळराव साहेबांनी त्यावेळेस मंजुऱ्या आणल्या होत्या, पण तुम्ही मंजुऱ्या आणून सुद्धा तुम्ही अजूनही वाणी साहेब 19 चेक करा, खेड म्हणजे नाशिक फाटा ते खेड हा मोठा 6 पदरी रस्ता, त्याला मला वाटतं गडकरी साहेब होते का कोण माहित नाही, पण त्यांनी त्या कार्ड मंजुरी दिलेली आहे, मग जर तुम्ही खासदार जाऊन सुद्धा तुम्ही आज 5 वर्ष तीच परिस्थिती आहे, काय बदल झाला? तुम्ही सांगताय की आम्ही बायपास केली, आले फाटा बायपास केली म्हणता, त्या बायपासची मंजुरी कधीची, वर तुम्हाला एवढा वेळ लागला, तुम्ही 5 वर्षे म्हणजे आमचं जे तेच ध्येय होतं, आज तुम्ही म्हणताय मी एवढे कोटी आले तेवढे कोटी आले, तर कोटी आले ते कुठे आहेत, कुठे आहेत, आज सगळे कागदावरचे आहेत, मग तुम्ही 5 वर्षात केलं काय, म्हणजे तुम्ही आज म्हणताय मला जनतेच्या भावना पुन्हा संधी द्या, पुन्हा संधी आपण तुम्हाला 5 वर्ष संधी दिली ना, त्या संधीमध्ये तुम्ही काय केलं? आता कोल्हे साहेब ते आता व्यक्तिमत्व आहेत, मोठे आहेत, समजा
परंतु मला तुम्हाला नेमकं काय म्हणायचं कळलं नाही. म्हणजे ते व्यक्ती म्हणून असतील पण त्यांचे चांगले कलाकार आहेत, खासदार आहेत, कलाकार आहेत. परंतु मला सांगा वाणी साहेब, आता आपण त्यांच्या कोल्या मळ्याकडे जातो, आज एक परिस्थिती काय कोपरा मधला पॅच खड्डेच आहे, आधी घासून तो राहिलाच ना. परंतु तुम्ही आता तुम्ही पहिला कोल्या कोली साहेबच्या भागात राहिली, तो रस्ता किती बारीक होता, आज तो रस्ता कसा झालाय. म्हणजे स्वतःच्या घराकडे रस्ता चांगला, पण जनतेला जिथं जायचंय ते रस्ते चांगले नाही. तुम्ही विद्यमान खासदार नाराज का वाणी साहेब? तुम्ही काय कोले साहेबांचं सांगताय? आपण त्या पुनमच्या ऑटोपासून टर्न मारतो, जुन्नरकडे जातो, तो रस्ता ज्यावेळेस खासदार साहेबांच्या घरापाशी म्हणजे त्या रोडपाशी येऊन थांबतो, ऑफिस जवळ, ऑफिस जवळ, तो रस्ता करता आला का 5 वर्षात? तर स्वतःच्या घरापासून रस्ता करता आला नाही, पण त्यांनी मात्र त्यांच्या घराकडे राहणार रस्ता मात्र एक नंबर टकाटक केला. ही जनता सगळी डोळ्यांनी पाहते, आम्ही पण पाहतोय, जनता माफ करणार नाही. याला कारण असं आहे, तुम्ही स्वतःच्या घराकडे रस्ता, तुम्ही पहिला रस्ता बाकी छोटा होता, आज रस्ता एकदम टकाटक एकदम बाहेर स्वतःच्या बाहेर चिकन लागणार आज रस्ता केलाय. परंतु त्याच चौकापासून तर स्वतःच्या ऑफिस पर्यंत जाणार रस्ता आजही जनता शिवाय देते. खासदार साहेबांचं काम काय, त्यांना स्वतःच्या घरापासून रस्ता जर करता येत नसेल तर त्या खासदारकीचा उपयोग काय? आम्ही तुम्हाला सांगतो, आमचे शिवाजी आठ रुपये. तुम्ही म्हणताय घराजवळचा रस्ता चांगला झालाय, आणि परत म्हणताय घराजवळच्या रस्त्याला खड्डे पडले, तुम्हाला नेमकं काय सांगायचंय? मला हे सांगायचंय का, स्वतःच घर तिकडे म्हणून रस्ता चांगला केला, परंतु ज्या रस्त्याने जनता जाती, आपण शिवनेरी तालुक्यात जातो, म्हणजे ओझर जुन्नर जाणार रस्ता, ज्या तीर्थक्षेत्र म्हणजे आपलं ओझर क्षेत्र आपलं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, त्या ओझरकडे रस्ता असेल किंवा ज्या आपल्या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला त्या शिवनेरी रस्ता असेल, अनेक भाविक आज त्या रस्त्याने येतात. काय बोलतोस नो? त्याला काही तांत्रिक अडचण पण असेल? तांत्रिक असू ना, मग तुमचं काम काय? तुमचं काम फक्त भाषण ठोकायचं काम आहे का? तुमचं काम आहे का नाही? ग्राउंड लेवलचं काम तुमचं थोडं काम नाही का? तुमचं तुमच्या भागातला मळ्याचा प्रश्न येतो, तुम्ही लोकांना सांगू शकत नाही का मी खासदार आहे? हे मला बाकीचं माहित नाही, हे आपल्या तालुक्याचं वैभव आहे, हे वैभव रोड आहेत, हा रोड झाला पाहिजे, हे तुम्ही सांगू शकत नाही का? तुम्ही खासदार साहेबांना जर मी आजच सांगतो, जर शिवाजी रोपाटी लोन आले तर पहिला रस्ता जर त्यांनी त्या रस्त्याचा प्रश्न मार्गाने लावला तर गणेश गुंडाळ नाव सांगणार नाही. म्हणजे शिवाजी आढळराव खासदार होणार तुम्हाला त्याची खात्री? 100% खात्री आहे. ही मला खात्री नाही, शिरूर लोकसभेतल्या सर्वसामान्य जनतेला खात्री का शिवाजी आढळराव पाटीलच हे खासदार झाले पाहिजेत. जुन्नर तालुक्यामधले विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुत्र आहेत, म्हणजे ही जन्मभूमी त्यांची आहे. हा तालुका कोल्हेंना सरप्लस राहील का कसं चित्र पाहायला मिळेल? कोल्हे साहेब जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत, त्यासाठी गेल्या 19 लोकांनी त्यांना भरभरून मतदान केले. लोकांनी त्यावेळेस पक्ष नाही पाहिला, काय नाही पाहिलं, फक्त कोल्हे साहेब आपल्या तालुक्याचे म्हणून पाहिलं आणि त्यांना भरभरून मतदान केलं. पण 19 ते 24 ह्याच तालुक्याने पाहिले का कोल्हे साहेब काही कामाचे नाही, ते जनतेच्या सुखदुःखात नाही, ते जनतेच्या कशात नाही. विकास कामं तर लांबच राहिली, परंतु मी कशामध्येच नसल्या मग काय उपयोग आहे? अशी भाषणात आढळ पाडला नाही, संसदेत अनेक केलेली आहेत. खासदार साहेबांचा जो भाषणाचा हे होता टेम्पो, म्हणजे ते जे भाषण करायचे हजार प्रश्न ते काय का एक अधिवेशनाला मांडत होते, असं काही नाही वाणी साहेब. नुसतं भाषण केली संसदरत्न पुरस्कार मला म्हणून तुम्ही आम्हाला निवडून द्या असं नाही. संसदरत्न पुरस्कारासंदर्भात सुद्धा वेगवेगळी चर्चा होते, हे पुरस्कार मॅनेज असतात अशी पण टीका होऊ लागली. आता वाणी साहेब आपण साधा ग्रामपंचायत सदस्य, एवढ्या उंचीवर काय चालतं हे आपल्याला माहित नाही. आढळरावांनी सांगितलं पुरस्कार कसे मिळतात, पाटलांना सुद्धा 2 ते 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्यांना मॅनेज करून मिळाले मग असं पण होऊ शकतं. त्यांनी सांगितलं, त्यांनी मुलाखत स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यावेळेस मला असं वाटलं का हे पुरस्कार हे थोडेसे नाही म्हणलं तरी मॅनेज करून कोल्हेंना मिळाल्यावर त्यांनी याचा खुलासा केला, अगोदर खुलासा नाही केला. हे काय आलं संसदरत्न, संसदरत्न लोकांमध्ये एक जायची पद्धत, खासदार जाऊन संसदरत्न मिळालो, संसदरत्न मिळालं, पण संसदरत्न म्हणजे काय? चांगलं भाषण, कोण चांगली भाषण केली म्हणजे संसदरत्न? संसदेचा पुरस्कार नाही, खासगी संस्था, संसदेचा पुरस्कार आहे हे जनतेला सांगितलं, खासदार सांगतात ना. शिवाजी आढळराव पाटील काय आलं, यांच्याकडे मुद्दे नाही राहिले, मुद्दा काय आहे संसदरत्न? संसदरत्न काय मिळतो आता त्यांनी खासदार साहेब शिवाजी आढळराव पाटील सांगितलेलं आहे कसा मिळतो, कसा काय मिळतो. त्याच्यामुळं शिरूर लोकसभेची जनतेला संपूर्ण माहित आहे आणि ते यावेळेस 100% शिवाजी आढळराव पाटलांना साथ दिला असे आमचे 100% विश्वास आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी मंचरच्या सभेमध्ये सांगितलं, बाबा आमच्यातले सगळे मतभेद मिटले, आता आम्ही आढळरावांना 100% विजयी करणार. परवा म्हणजे कालच मोहितेंच्या पुतण्याचं लग्न होतं, तिथं कोल्हे साहेबांनी लग्नाला गेले, आशीर्वाद घेतले, दिलीप मोहितेंच्या अर्धांगिनीचा आशीर्वाद घेतला, त्यांची हजेरी तिथं लावणं बरंच काही अर्थ सांगून जाते. तुम्हाला काय वाटतं, दिलीप मोहिते आढळरावांचं प्रामाणिक काम करतील का? वाणी साहेब कसं आहे,
विद्यमान आता ते खासदार आहेत, आता निवडणुका लागल्यात, परंतु प्रत्येकाला लग्न पत्रिका असते, आता ते जाणारच ना, आता निवडणूक आल्यात ना, आता ते जाणार. आणि वाणी साहेब तुम्ही असल आम्ही असल आपण हे सर्वसामान्य जनता असून हे मोठ्यांच्या आपण पाया पडतोच, ती आपली संस्कृती, ती संस्कृती वेगळी आणि प्रत्यक्ष असलेलं खासदारकीचं काम वेगळं. आता त्या लग्नाला खासदार साहेब गेले असतील, म्हणजे शिवाजी रोबाडे पण गेले असतील, त्यांनी तिथं सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांना भेटले असतील, त्यामुळे असं काही नाही. आणि दिलीप मोहिते साहेबांचं काम सुद्धा खूप छान काम आहे, आम्ही पाहतोय. गेले अनेक वर्ष मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आलेलो आहे, त्यांचं खूप छान काम आहे. आणि 100% ते एकदा त्यांनी याचा शब्द दिला तर ते 100% पाळणारच, याचा आम्हाला सुद्धा विश्वास आहे. जरी आम्ही शिवसैनिक, शरद पवार अमोल कोल्हे यांच्या सोबत आहे, पवार साहेबांना मानणारा जुन्नर तालुका आहे, नवीन तो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे. पवार साहेबांची जी जादू आहे त्याच्यामुळे कोल्हेंना मताधिक जास्त मिळू शकतं. वाणी साहेब, पवार साहेब हे आपले नेते आहेत, म्हणजे पक्ष जरी वेगळे असले पवार साहेबांना मानणारे आपण सर्व मंडळी आहोत, पवार साहेबांचं काम आहे. परंतु पवार साहेबांनी गेल्या वेळेस सांगितलं होतं जनतेला की कोल्हे साहेबांना मतदान करा, त्यावेळेस त्यांनी ऐकलं, सर्व जनतेने ऐकलं आणि कोल्हे साहेबांना मतदान केलं. परंतु यावेळेस पवार साहेबांनी जरी सांगितलं तरी कोल्हे साहेबांना लोक मतदान करणार नाही, त्याला कारण असं आहे, गेल्या वेळेस पवार साहेबांच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी कोल्हे साहेबांना मतदान केलं, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. एकही महत्वाचं विकास काम ज्याला आपण म्हणतो खासदारकीचं, एक किरकोळ द्या सोडून तुम्ही, प्युअर बस होणे, हे बस स्टँड उभारणे, ते पण आत्ता हे सोडून द्या, पण जे काही देशाच्या धोरणात्मक जे काही प्रोजेक्ट असतात ते मतदारसंघात आणण्यामध्ये कोल्हे साहेब अपयशी ठरलेले आहेत. त्याच्यामुळे यापुढे कुणी जरी सांगितलं की कोल्हेंना मतदान करा, परंतु जनता ही विकासाबरोबर राहील आणि जनता ही विकासालाच मतदान करेल. आपल्या सोबत होते गणेशराव गुंजाळ, ते हाडाचे शिवसैनिक आहेत, आता शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी आले असले तरी कामाच्या माणसाच्या मागे आम्ही उभे राहणार आणि दादांना खासदार करणार, अशा प्रकारचा त्यांना आत्मविश्वास आहे. मतदारांनो, तुम्ही कोणाच्याही आमिषाला, कोणाच्याही प्रलोभनाला, कोणाच्याही दहशतीला बळी न पडता तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच निवडून द्या. 5 वर्षामध्ये आपले प्रश्न कोण सोडवू शकेल, आतापर्यंत 5 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये काही विकास झालाय का हे तुम्ही ठरवा आणि कोणाला मतदान करायचं हा निर्णय तुमचा आहे. गणेशराव, आपण विघ्न टाइम्सशी मनमोकळे बोललात, आपली मतं मांडलीत, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.